दिवस त्या पदावर राहण्याची आपल्याला गरज आहे. मी काय इथे कुठला आमदार किंवा खासदार म्हणून आलेला नाही. अहो हिंदू समाज माझ्या अडचणीत आहे. माझा हिंदू समाज इथे भीतीच्या वातावरणामध्ये आहे. अरे आमदारचं आयुष्यावर थोडी राहणार काय, पाच पाच वर्षाचं चपलं असतं. आणि हिंदू समाजासाठी अशी 100 आमदार पाट्यावर मारतो काय पाच पाच हिंदू म्हणून आता तुम्ही तुमचा आवाज बलंत केला नाही तरी तुमची मालवणी राहणार नाही. मालवणीच्या नाव बदलून कुठल्या तरी मुझफ्फरनगर करून टाकतील आणि तुम्हाला मला सगळ्यांना बाहेर काढून टाकतील. सगळ्यांना बाहेर करून टाकतील. बांधवांना याबद्दल लक्षात ठेवा. अतिक्रमण ज्या पद्धतीने वाढतंय टप्प्याटप्प्यावर आपल्या बिल्डिंगी बांधतात, अनधिकृत मदरसा बांधतात, अनधिकृत मशिदी बांधतात आणि मग तिथे राहणारा हिंदू समाज तिकडून कसा निघून जाईल ह्या पद्धतीने यांचे कार्यक्रम सुरू होतात. तुम्ही सगळेजण फक्त एकदा हिंमत दाखवा. तुम्ही एक लक्षात ठेवा, जिथ्या जिथे ह्यांनी अतिक्रमण लावली, जिथ्या जिथे ह्यांनी लँड जिहाद केला आणि अनधिकृत अगर मदार बांधली तर लगेच आपल्या बजरंग बलींच्या मूर्ती तिथे उभी राहिली पाहिजे. तुम्ही बघितलं असेल बातम्यांमध्ये चालेल पाणी हायवेवर हिरवी चादर घालून टाकलेली त्याला किशनच घेऊन फिरतात. जिथे तिथे गाणी गेली हायवेच्या मधोमध हिरवी चादर घेऊली आणि मग तिथे कार्यक्रम यांचे सुरू केले. अधिकारी नॅशनल हायवेचे अधिकारी नॅशनल हायवेच्या अकाउंट मधून 20,000 रुपये देऊन मालेगाव वरून मोरवी बोलवला. काय लागले बाबा आमच्या पुजाऱ्यांना देणार काय थोडं तरी. आमच्या चुकून अगर तिथे हिंदू मंदिर असत तर न बोलून तिथून मोडत असतं आम्ही टाकला. त्याला पण काही वाकड्या नगऱ्यांनी भरण्याची हिंमत झाली नाही. मी अधिवेशनात हा विषय घेतला. मी सांगितलं 24 तासानंतर ते बदललं नाही ना तिथे बजरंग बलीची मूर्ती उभी राहील आणि आम्ही तिथे महाआरती करायला तिथे येणार. हात वर घातली प्रशासनाची मजार सकाळी काढून टाकली. हे तुम्हाला काय सांगतोय ते अगर नाशिक मध्ये होऊ शकत, हे अगर सोलापूर मध्ये होऊ शकत. आज मालेगावकडे बघा, आज मालेगावचा हिंदू आज हिमतीने फिरायला लागलेला आहे. तिकडे मालेगाव म्हणजे मिनी पाकिस्तान म्हणून लोक बोलायचे. आज आपल्या सरकारच्या माध्यमातून आपण तिथे पोलीस मुख्यालय देतोय, लोकांना संरक्षण देतोय, त्यासमोर लोक काही करू शकत नाही. ही हिंमत तुम्हाला पण दाखवायची आहे. आम्हाला ही आजमायचे हे लोक काय करतात, हे लोक किती हिंमत दाखवतात. अहो तुमच्या मालवणीमध्ये सांगाव किती मुली गायब झालेल्या का, अजून काय खाल पत्ता आहे का त्यांचा, काय हिशोब आहे का पोलिसांकडे, पोलिसांकडे आणि प्रशासनाकडे कशा गायब होतात, कोण गायब पडत, त्याला कोणाच्या हिंदीवर गायब होत आहे. हे सगळे लव जिहाद की नाटक आहेत बांधवांनो लक्षात घ्या. लव जिहादच्या नावाने मागच्या माता भगिनींना फसवायचं, माझ्या हिंदू बहिणींना खोटी आश्वासने द्यायची. चला लग्नाच्या अगोदर स्वतःला आशीष बोलवतो आणि लग्न झाला तर लगेच आमिर खान बोलून त्याच्या समोर उभं राहतो. तिच्या त्याची एवढी हिंमत नाही त्या माझ्या हिंदू भगिनीला खरं बोलून तिच्याशी लग्न करायला. आणि मग फक्त लग्नानंतर तिला जबरदस्ती केली जाते की तू अगर तुला अगर माझ्यावर राहायचं असेल तर तुला इस्लाम स्वीकारायलाच लागेल. मला साधा प्रश्न विचारायचं, मोठा तुला प्रेम बी आहे ना माझ्या हिंदू बहिणीवर,
मग त्याची आई कशी लग्न करणार ना तिच्यावर संसार कर, तिचा धर्म कशाला बदलतो? कारण का बांधवानं हे फार मोठं षडयंत्र आहे, तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे. हे लँड यार्ड असेल, हे लव्ह जिहाद असेल, या माध्यमातून हिंदूंची लोकसंख्या हे लोकांना मुंबईतून कमी करायची आहे. मुंबई मधून एका हिंदू बाहेर निघाला तर मग हे लोकांना इथे सगळे इस्लामीकरण मोठ्या प्रमाणामध्ये करायचं. जरा बघा मालवणी मध्ये, जरा घुसून बघा माझ्या कोणी बांधवांना विनंती करेल. एका एका घरामध्ये 30-30, 40-40 हे बांगलादेशी रोहिंग्या मुसलमान राहत आहेत आतमध्ये. त्यांच्या बापाचा धानपत्ता नाहीये, त्यांच्याकडे आधार कार्ड नाहीये, ते कुठून आले, कोणी त्यांना आणलंय हेही माहित नाही, ते कोणासाठी इथे आले हेही माहित नाही. पण प्रत्येकाच्या घरामध्ये लाईटचं कनेक्शन आहे, प्रत्येकाच्या घरामध्ये विजेचं कनेक्शन आहे, पाण्याचं कनेक्शन आहे, प्रत्येकाला 2 वेळाचे जेवण भेटत आहे. हे कोण लाड करताय ना बांगलादेशी आणि रोहिंग्यांची? हे अण्णा अगर तुम्ही लोकांनी उद्या आवडलं नाही ना, एकदा अचानक जेवढे बाहेर येतील ना तुम्हालाही आश्चर्य वाटेल की जरा तुम्ही 100 आणि ते 1 लाख जमा झालेले आहे. तुम्ही विचार करा, जरा घराघरामध्ये जाऊन बघा. त्या दिवशी मी मस्जिद बंदर मध्ये गेलो, त्या मस्जिद बंदर मध्ये हे इमारत बांधली आहे, 4 फ्लोअरची परवानगी आहे, 4 फ्लोअरची फक्त बीएमटी आणि म्हाडाच्या याच्यामध्ये 4 फ्लोअरची परवानगी आहे. आणि 4 फ्लोअरच्या नंतर बॉल बिल्डिंगवर 13 माळे बांधलेले आहेत, 13. आणि त्या बिल्डिंग मध्ये राहणारा जो मूळ मालक आहे त्याला मला रिपेअरच्या नावाने ट्रान्झिट मध्ये ठेवलेलं आहे, की सगळे हिंदू आहे. आणि मग हिंदूंच्या नावाने म्हणजे रजिस्टर वर सगळे हिंदू आहेत, पण त्या 13 माळ्या फ्लोर मधच्या बिल्डिंग मध्ये सगळेचे सगळे बांगलादेशी राहत आहेत. मी त्या दिवशी त्याला जाऊन बघितलं त्या बिल्डिंगला, बोलवलं पोलिसांना, म्हाडा अधिकाऱ्यांना, बीएमसीला बोलवलं. मी पोलीस बांधवांना विचारलं की इथे जे 13 फ्लोर मध्ये जे राहत आहेत बांगलादेशी राहत आहेत, तुमच्याकडे त्याची नोंद आहे का, कुठून आले, कोण आले माहिती आहे का? पोलीस बोलले आम्हाला माहितीच नाही. म्हणजे विचार करा, उद्या तुमच्या मुंबईमध्ये काय दंगल घडली, उद्या इथे 93-92 सारख्या जर हिंदू मुसलमान दंगल घडली तर एवढं हे रोहिंग्या बांगलादेशी बाहेर येतील की तुम्हा लोकांना कळणार पण नाही कोण तुमचा मान कापून गेलेला आहे. कारण का पोलीस